हॅलो, वेलकम बॅक आय टी आय स्टुडंट्स. आज आपण आय टी आयच्या पहिल्या वर्षासाठी एम्प्लॉयबिलिटी स्किल सेमिस्टर एकचा पेपर पाहत आहोत. हा पेपर आपण पूर्ण सोडवलेला आहे. तर सुरुवात करूया प्रश्न पहिल्यापासून. ही वूड स्टार्व टू डेथ रादर दॅन डॅश डॅश अलोन. याच्या ठिकाणी रिकाम्या जागा जी आहे त्या ठिकाणी योग्य शब्द भरायचा आहे. ही वूड स्टार्व टू डेथ रादर दॅन टू आस्क अ लोन. तो कर्ज मागण्याऐवजी भुकेन मरून जाईल. या ठिकाणी सी आन्सर आहे ते बरोबर आहे. या ठिकाणी आपण उत्तरपत्रिका सोडवली आहे. टू आस्क सी आन्सर बरोबर आहे. दुसरा प्रश्न. इट वॉज इझी टू गेस व्हॉट दे हॅड बीन डुईंग. डॅश पुढे बाकीचे ऑप्शन आहेत ए बी सी डी फॉर लिव्हिंग. बरं, प्रश्नाचा अर्थ काय होतो? इट वॉज इझी टू गेस. तर्क करण्यास हे सोपे आहे की व्हॉट दे हॅड बीन डुईंग, ते काय करत आहेत, कशासाठी, फॉर लिव्हिंग, फ्रॉम लिव्हिंग, जगण्यासाठी, जगण्याकरिता, टू ॲज टू लिव्ह, फॉर अ लिव्हिंग आणि टू लिव्ह. तर याचं करेक्ट आन्सर आहे दुसऱ्याचं, फॉर अ लिव्हिंग. जगण्यासाठी ते काय करत आहेत हे माहीत करणे किंवा गेस करणे सोपे आहे. क्वेश्चन थ्री. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन्स मीन्स अंडरस्टँडिंग अ डॅश डॅश टेक्स्ट. कॉम्प्रिहेन्शन्स समजून घेणे किंवा ऐकणे, माहीत करणे, याचा कशाशी संबंध येतो की त्याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो की आपण ओरल कम्युनिकेशन जे आहे किंवा ओरल टेक्स्ट समजण्यासाठी आपल्याला कॉम्प्रिहेन्शनचा वापर होतो. चौथा प्रश्न आहे. वन्स द मॅसेज इज एन्कोडेड इन अ डिझायर्ड फॉर्मॅट इट इज ट्रान्सफर्ड थ्रू अ मीडियम कॉल्ड. वन्स अ मॅसेज इज एन्कोडेड, एकदा मॅसेज तुम्ही एन्कोड केला तर इन डिझायर्ड फॉर्मॅट, तुम्हाला जे पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही मॅसेज एन्कोडेड केला असेल तर इट इज ट्रान्सफर्ड थ्रू अ मीडियम कॉल्ड. तर तो मॅसेज एका मीडियममधनं ट्रान्सफर केला जातो. तर त्या मीडियमला काय म्हणतात? त्याचा आन्सर आहे चॅनेल. चॅनेलच्या माध्यमातून आपण कोणताही मॅसेज, एक विशिष्ट प्रकारचा मॅसेज पास करू शकतो. पाचवा प्रश्न आहे. इट इज इम्पॉर्टंट टू कन्सिडर प्रॉपर, रिकामी जागा आहे, वेअर यू आर गिविंग युअर प्रेझेंटेशन. याचा आन्सर आहे पाचव्याचं, लायटिंग. तुम्ही जे प्रेझेंटेशन देणार आहे त्या प्रेझेंटेशन देताना आसपासच्या भागामध्ये किंवा त्या प्रेझेंटेशन रूममध्ये योग्य प्रकारे लायटिंग असणे गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं प्रेझेंटेशन योग्य प्रकारे सर्वांना दिसेल व तुम्हालाही ऑडियन्सचा रिस्पॉन्स समजून घेता येईल. सहावा प्रश्न. Any word that adds more meaning to the noun is called an. Noun म्हणजे नाम. नामाला एक विशिष्ट पूर्ण जर अर्थ प्राप्त होत असेल एखाद्या शब्दामुळे तर त्या शब्दाला काय म्हणतात? सहाव्याचा आन्सर आहे ॲडजेक्टिव, विशेषण, क्रियाविशेषण. क्रियाविशेषणामुळे नावाला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ मिळतो. सातवा प्रश्न. अवर ड्रेस कोड इज ॲन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश कम्युनिकेशन. ड्रेस कोड जर कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये सर्वांचा ड्रेस कोड एकसारखा असेल तर तो जो कोणत्या प्रकारच्या कम्युनिकेशनचा प्रकार आहे? व्हर्बल, तोंडी, नॉन व्हर्बल, न बोलता, रिटन म्हणजे लेखी, डी म्हणजे स्पोकन. तर या ठिकाणी ए सी डी हे ऑप्शनचा काही संबंध नाही आहे. या ठिकाणी बी ऑप्शन बरोबर आहे, नॉन वर्बल कम्युनिकेशनचा प्रकार आहे, सर्वांनी एक प्रकारचा ड्रेस कोड घाणे. सातवा प्रश्न, याचा आन्सर आहे बी, नॉन वर्बल कम्युनिकेशन. आठवा प्रश्न. द ॲप्लिकेशन लेटर इज, ॲप्लिकेशन लेटर काय? ॲप्लिकेशन लेटर आहे ऑप्शन सी, अ समरी ऑफ युअर क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्स. तुमचं शिक्षण आणि तुमचा अनुभव याच्याबद्दलची समरी म्हणजे गोषवारा, थोडक्यात माहिती, हे म्हणजे ॲप्लिकेशन
आहे ऍप्लिकेशन लेटर. नवा प्रश्न, अ लाईट सेन्सिटिव्ह डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स ड्रॉइंग प्रिंटेड टेक्स्ट ऑर अदर इमेजेस इन टू डिजिटल फॉर्म इज. पुढीलपैकी कोणतं डिव्हाइस असं आहे जे लाईटच्या उपयोगानं ड्रॉइंग प्रिंटेड टेक्स्ट आणि इतर चित्रांचा डिजिटल स्वरूपामध्ये रूपांतर करते. तर त्याचा आन्सर आहे स्कॅनर. स्कॅनर हे असे डिव्हाइस आहे की ज्याचा वापर करून आपण पहिल्यापासून कागदावरती असलेले प्रिंटेड टेक्स्ट असेल, मजकूर असेल, तर तो आपण त्याचा फोटोच्या स्वरूपामध्ये रूपांतर करू शकतो डिजिटल फॉर्मॅटमध्ये. नव्याचा आन्सर आहे सी. दहावा प्रश्न, इन ऑर्डर टू टेल एक्सेल दॅट वी आर एंटरिंग अ फॉर्म्युला इन सेल वी मस्ट बिगिन विथ अन ऑपरेटर सच ॲज. आता पुढीलपैकी चार ऑप्शन जे आहेत त्यापैकी कोणत्या चिन्हाचा वापर करून आपण एक्सेलमध्ये सेलच्या अंडर फॉर्मॅट फॉर्म्युला क्रिएट करणार आहे. तर फॉर्म्युला क्रिएट करण्याआधी आपल्याला बरोबर चिन्हाचा वापर करून मगच आपण फॉर्म्युला लिहू शकतो. तर याचा आन्सर आहे बी. आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स व इतर विषयाचे क्वेश्चन पेपर सोडवलेले आहेत, त्यासाठी आपण या लिंकवरती जावा आणि या ठिकाणी आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे माहिती आणि त्याचे क्वेश्चन्स पेपर सोडवलेले पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, मायक्रोसॉफ्ट वर्ड इज अन एक्झाम्पल ऑफ. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे कशाचे एक्झाम्पल आहे? तर ते काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे, एक प्रोसेसिंग डिव्हाइस आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे का सिस्टीम सॉफ्टवेअर आहे? तर ती मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ते ॲप्लिकेशन बेस आहे ज्याचा वापर आपण आपले कार्य करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. त्यामुळं 11व्याचा आन्सर आहे सी. मायक्रोसॉफ्ट वर्ड इज अन एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. 12वा प्रश्न, द डॅश डॅश प्रोग्राम कॉम्प्रेस लार्ज फाईल्स इन टू अ स्मॉलर फाईल. पुढीलपैकी कोणता प्रोग्राम जो आहे किंवा कोणता ॲप्लिकेशन आहे ज्या ॲप्लिकेशन मोठ्या फाईल्सचं छोट्या फाईलमध्ये रूपांतर करू शकतं किंवा त्यांना कॉम्प्रेस करतं? तर ते आहे विनझिप. विनझिप हे ॲप्लिकेशन रूपांतर करते फाईल्सचं छोट्या फाईलमध्ये. 13वा प्रश्न, कंट्रोल प्लस सी इज यूज्ड टू. कंट्रोल सी हा जो शॉर्टकट आहे हा शॉर्टकट आपण कशासाठी वापरतो? कॉपी द सिलेक्टेड टेक्स्ट. आन्सर ए इज करेक्ट. कंट्रोल सी या शॉर्टकटचा वापर करून कीबोर्डवरती कंट्रोल बटन दाबल्यानंतर सी बटन दाबलं तर तुम्ही कोणताही जो टेक्स्ट सिलेक्ट केलेला आहे अक्षर ते तुम्ही कॉपी करू शकता. 13व्याचा आन्सर आहे ए. 14वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द करेक्ट मेथड ऑफ एडिटिंग द सेल कंटेंट. सेल कंटेंट आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल या ॲप्लिकेशनमध्ये एडिट करतो, तर पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर करून आपण सेल कंटेंट एडिट करू शकत नाही किंवा ती मेथड करेक्ट नाही आहे? तर याचा आन्सर आहे, 14व्या प्रश्नाचा आन्सर आहे ए. प्रेस द आल्ट की. ALT कीचा वापर करून आपण कोणताही कंटेंट आपण सेलमध्ये एडिट करू शकत नाही. 14व्याचा आन्सर आहे ए. 15वा प्रश्न, लॅन स्टँड्स फॉर लोकल एरिया नेट, लॉंग एरिया नेटवर्क, लोकल एरिया नेटवर्क आणि डी लॉंग एरिया नेट. यापैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे? तर 15व्याचा आन्सर आहे सी. LAN लॅन हे लोकल एरिया नेटवर्कचा शॉर्टफॉर्म आहे. 16वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी यूज्ड व्हेन यू वॉन्ट टू ॲड अ स्लाइड टू अन एक्झिस्टिंग प्रेझेंटेशन. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटमध्ये जर तुम्ही एखादं प्रेझेंटेशन देत असाल किंवा तयार केलेलं असेल आणि त्या चालू प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला एक स्लाइड ॲड करायची आहे, 2 नंबर किंवा 3 नंबरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला मध्ये एक स्लाइड ॲड करायची आहे, तर तुम्ही पुढीलपैकी कोणता ऑप्शनचा यूज करणार आहे? 16व्या प्रश्नाचा आन्सर आहे या ठिकाणी प्रश्न वर खाली झाल्यामुळे
तो आपने 17 नंबर लिखा है, तो ऐसा आंसर आ है बी, इंसर्ट न्यू स्लाइड। माइक्रोसॉफ्ट पावर पॉइंट मध्ये आपण टायटल बार मध्ये, टायटल बारच्या खालच्या रोला जो मेनू बार आहे त्या मेनू बार मध्ये इन्सर्ट वर क्लिक करून त्याच्यामध्ये न्यू स्लाइड वर जर क्लिक केला तर तुम्ही स्लाइड, नवीन स्लाइड पीडीएफ आहे त्या पावर पॉइंट ऍप्लिकेशन मध्ये एडिट करू शकता। 17वा प्रश्न, कम्युनिकेशन इज अ नॉन स्टॉप प्रोसेस, बी, 17वाचा आंसर आहे बी, कम्युनिकेशन इज नॉन स्टॉप प्रोसेस। 18वा प्रश्न, एनवायरमेंटल बॅरियर्स आर सेम ॲज, कशा प्रकारचे आहेत एनवायरमेंटल बॅरियर, सायकोलॉजिकल आहेत का फिजिओलॉजिकल आहेत, फिजिकल आहेत का कल्चरल आहेत, तर याचा 18व्या प्रश्नाचा आन्सर आहे सी, एनवायरमेंटल बॅरियर आहेत ते फिजिकल बॅरियर प्रमाणे काम करतात। 19वा प्रश्न, पर्सनिफिकेशन ऑफ स्ट्रेंथ अँड व्हायोलन्स आर कन्सिडर्ड ॲज, तर स्ट्रेंथ आणि व्हायोलन्स हे जे गुण आहेत ते काय दर्शवतात किंवा आपल्याला मनुष्यामधली कोणती क्वालिटी आपल्याला पर्सनली दिसून येते, तर त्याचा आन्सर आहे ए, मस्क्युलिन। मस्क्युलिन म्हणजे जो बलवान आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची क्वालिटीज आपल्याला दिसून येतात, हे मस्क्युलिन जेंडर आहे जेणेकरून पुरुषांमध्ये या प्रकारचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो, स्ट्रेंथ आणि व्हायोलन्स। 20वा प्रश्न, द डॅश डॅश आर यूज्ड टू प्रेझेंट युझिंग अ ओव्हरहेड प्रोजेक्टर्स, ओव्हरहेड प्रोजेक्टर्सचा वापर करताना पुढीलपैकी कशाचा वापर करतात, तर 20वा प्रश्नाचा आन्सर आहे ए, ॲसेटेड फिल्मशीट, ॲसेटेड फिल्मशीटचा वापर करून। 20वा प्रश्नाचा आन्सर आहे ए, ॲसेटेड फिल्मशीटचा वापर करून आपण प्रोजेक्टरच्या सहाय्याने प्रेझेंटेशन देऊ शकतो, प्रोजेक्टर मशीनमधून तो लाईटचा प्रकाश बाहेर पडणार आहे, तो या ॲसेटेड फिल्मशीटवरती पडल्यानंतर आपल्याला व्यवस्थित जे चित्र आहे ते दिसते। तर पुढील वेळी आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन पेपर घेऊन भेटू, धन्यवाद।